नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चीनमधून जी बातमी आलेली आहे कोविडच्या संदर्भात, कोविडचा एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट BF7 हा तिथे धुमाकूळ घालतो आहे, आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे मीडियामध्ये प्रचंड सध्या आता वातावरण टाईट आहे. तर ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का आपल्यासाठी, आणि आपण काय केलं पाहिजे याच्या संदर्भात मला काय वाटतं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम चीनमध्ये हे जे चाललेलं आहे हे का होतं आहे, कसं होतं आहे, तर तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला जेव्हा कोविड सुरू झाला तेव्हा चीनने ज्या पद्धतीने कोविडवर नियंत्रण केलं होतं त्याचं सगळ्या सायंटिफिक कम्युनिटीने, जगाने कौतुक केलं होतं. त्यांनी त्याचं कारण असं होतं की त्यांनी स्ट्रिक्ट लॉकडाऊन केला पहिल्या वेवच्या वेळेला, आणि त्या लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना सपोर्ट केलं, सगळं नियंत्रण केलं, टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन सगळं नियंत्रित केलं, आणि हे करत असताना ज्या झपाट्याने हॉस्पिटल्स उभे केले, बेड्स क्रिएट केले, ICU बेड, आयसोलेशन बेड, हे कौतुकास्पद होतं. पण नंतर मग असं लक्षात आलं जसं जग ओपन व्हायला लागलं दुसऱ्या, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या मध्ये सगळीकडे ओपन अप व्हायला लागलं, वॅक्सिनेशन आणि नॅचरल एक्सपोजर याच्यानंतर जसं वातावरण सैल झालं मग तो लॉकडाऊन रिलीज व्हायला लागला. पण चायनाने तसं केलं नाही. चायनाने आत्तापर्यंत मागच्या महिन्यापर्यंत झिरो कोविडची पॉलिसी ठेवली होती, म्हणजे अजिबात एक्सपोजर लोकांचं वाढू द्यायचं नाही, अजिबात स्प्रेड होऊ द्यायचा नाही. कुठे आउटब्रेक झाला, एक केस झाली की हजारो लोकांना टेस्टिंग करायचं, आयसोलेट करायचं, क्वारंटाईन करायचं. अगदी एक उदाहरण आहे, एक केस झाली आणि त्यांनी काहीतरी 35 की 38 हजार टेस्टिंग केलं त्या केसच्या आजूबाजूला. इतकं स्ट्रिक्ट ते झिरो कोविड पॉलिसी ठेवलेली होती. आता झिरो कोविड पॉलिसी सुरुवातीला ठीक होती, म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हायरस माहीत नाहीये, तुमच्याकडे व्हॅक्सिन्स नाहीयेत, मेडिसिन्स ते त्याच्यासाठी इफेक्टिव्ह मेडिसिन्स उपलब्ध नाहीये, तेव्हा पॅन्डेमिक कंट्रोल करायला झिरो कोविड हा लोकांचा जीव वाचवणारा आहे. परंतु ते कायमस्वरूपी आपल्याला नाही ठेवतायत किंवा प्रोलॉंग पिरियडसाठी नाही ठेवतायत. त्याच्याने नुकसान असं होतं की तुम्ही पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये व्हायरसच पसरू देत नाहीयेत. जे एकीकडे तुम्ही व्हॅक्सिनेशन करता आहात ॲट्रिस्क लोकांचं, आणि मग तो व्हायरस हळूहळू समाजात पसरतो आहे, मग केसेस जनरेट होतात, तुम्ही त्या मॅनेज करता, त्यातले काही लोक मरतात देखील पण त्याचा रेट कमी असतो, आणि अशा पद्धतीने ते कम्युनिटीमध्ये व्हायरस पसरतो. मग ती हर्ड इम्युनिटी जी म्हणतो आपण ती तयार होते, ती एकतर नैसर्गिकरित्या तयार होते किंवा वॅक्सिन्स घेऊन तयार होते किंवा दोन्ही पद्धतीने कॉम्बिनेशन घेऊन तयार होते. आता ही हर्ड इम्युनिटी जी आहे ही चायनामध्ये फारशी डेव्हलप झालेली दिसत नाहीये, कारण चायनामध्ये खरं म्हणजे त्यांची आकडेवारी जी आहे ती फार शंकास्पद असते. तिथे असं प्रॉपर लोकशाहीचं सरकार नाही, त्यामुळे किती लोकांना वॅक्सिन दिलं आहे, किती लोक मरत आहेत, किती लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन केलं आहे, त्यांची आकडेवारी ही शंकास्पद असते. तशी ती अनेक देशांमध्ये शंकास्पद आहे. आपल्याकडे भारतातही 50-60 लाख लोक मेले असं काही संस्थांचं म्हणणं आहे, पण आपली शासकीय आकडेवारी ही 5-1 लाखापर्यंत आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी चायनामधल्या आहेत. म्हणून तिथे किती लोकांना प्रत्यक्षामध्ये हर्ड इम्युनिटीचा फायदा होतोय हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरा असा मुद्दा आहे की आता जो त्यांच्याकडे व्हेरियंट सब व्हेरियंट आलेला आहे BF7, खरंच या सब व्हेरियंटमुळेच हा पसरतो आहे का आजार, की काही दुसरा अजून एखादा स्ट्रॉंग पसरणारा, फास्ट पसरणारा आणि गंभीर आजार करणारा, कमी त्याचं इन्क्युबेशन पिरियड आहे, तो पटापटा रिप्लिकेट होतो असा आणि औषधोपचाराला न जुमानणारा, गंभीर आजार करणारा असा काही सब व्हेरियंट तिथे आला आहे, हे अजून माहिती फार खात्रीलायक पुढे आलेली नाही चायनामधून, त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागेल. हे मी याच्यासाठी सांगतोय की गुजरातमध्ये आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये BF7च्या केसेस सापडल्यात असं बातमीत येत आहे. तर मग ते चिंतेचं आहे का, तर ऑक्टोबर ते आता डिसेंबर या ते अजून पसरलं पाहिजे होतं, लोक आजारी पडले पाहिजे होते आणि आजारी पडणाऱ्यांमध्ये काही लोक मेले पाहिजे होते जर ते गंभीर असतं प्रकरण. तर त्यावरून असं दिसतं की BF7 किंवा जो कुठला चायनाचा व्हेरियंट आहे तो भारतात येऊन आता एवढ्या इतक्या गेल्या काही महिन्यांमध्ये तर तो आलेलाच असणार आहे आणि तो पसरलाच असणार आहे. परंतु ज्या अर्थी भारतात त्याचा अजूनही आपल्याला दुष्परिणाम दिसत नाहीये त्या अर्थी तो भारतीय पॉप्युलेशनला तेवढा गंभीर नाही. म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये एक लेवल ऑफ हर्ड इम्युनिटी आलेली आहे नॅचरल इन्फेक्शन पसरल्यामुळे आणि जे काय व्हॅक्सिनेशन झालेलं आहे पूर्वी त्याच्यामुळे. मेनली नॅचरल इम्युनिटी याच्यात असणार आहे, कारण आता व्हॅक्सिनेशन करून लोकांना अनेक महिने झालेत,
काही लोकांचं अगदी म्हणजे वर्ष 1.5 वर्षापूर्वी वॅक्सिनेशन झालंय, बऱ्याच लोकांनी बूस्टर घेतलं नाहीये, चौथा डोस तर लांबच आहे, त्यामुळे नॅचरल इम्युनिटी ह्याच्यात मुख्यत्वे असणार आहे. म्हणून चायनामध्ये चाललेलं जे आहे ते भारतीयांना तितकंसं डायरेक्ट लागू होणार नाही असं प्रथमदर्शनी वाटतं. पण जर तिथे जर काही व्हायरसचा असा प्रकार आहे की ज्याला आपणही एक्सपोज आपण झालेलं नसू, तर मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर आता हे जे आहे मित्रांनो, चायनाचा जो अप्रोच आहे कंटिन्युअस झिरो टॉलरन्स पॉलिसी, झिरो कोविड पॉलिसी, तुम्हाला आठवत असेल स्वीडनचा विषय निघाला होता आणि स्वीडनने अशी कुठलीच पॉलिसीच ठेवली नाही, लॉकडाऊनच केलं नाही, अगदी सगळं मोकळं त्यांचे व्यवहार चालू होते, व्यवसाय चालू होते. आणि त्यांच्या सुरुवातीला मग ए ओल्ड एज पॉप्युलेशनमध्ये डेथ झाल्या, पण नंतर असं लक्षात आलं की त्यांच्या डेथ ज्या झाल्या त्या आणि लॉकडाऊन लावलेले, रेस्ट्रिक्शन लावलेले जे वेस्टर्न कंट्रीज आहेत याच्यामध्ये फारसा काही फरक नव्हता. म्हणजे एक पॉलिसी अशी होती की ज्याच्यात कुठलंही रेस्ट्रिक्शन लावायचं नाही, वॅक्सिनेट करायचं, आले हॉस्पिटलला आलेल्यांना ट्रीट करायचं. दुसरी पॉलिसी होती की रेस्ट्रिक्शन लावायचं आणि मग वॅक्सिनेट करायचं आणि मग हळूहळू लोकांना फ्री करायचं, रिलीज करायचं, जेणेकरून तो व्हायरस कंट्रोल वेने कम्युनिटीमध्ये पसरेल, त्यावेळेला लोक वॅक्सिनेट झालेले असतील आणि मग हॉस्पिटलमध्ये उरलेल्या लोकांना मॅनेज करायचं. आणि आता आमच्याकडे इथे इंग्लंडमध्ये तसंच झालंय, माझा आता चौथा डोस घेऊन झाला आणि अशा बऱ्याच ॲट्रिस्क लोकांना चौथा डोस मिळालेला आहे. आणि कोविडमुळे हॉस्पिटलला आयसीयूमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण अगदी निग्लिजिबल झालं आहे. लोक कोविडमध्ये येत आहेत, कोविड पॉझिटिव्ह आयसीयूमध्ये आहेत, पण ते कोविडमुळे नाही येत आयसीयूमध्ये, ते वेगळ्या कारणांमुळे आयसीयूमध्ये आहेत. जास्त तर उलट आजकाल फ्लूमुळे आयसीयूमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण आहे, कोविडमुळे तसा जास्त विध्वंस होत नाही आहे, कारण लोकांना आता हर्ड इम्युनिटी आली नैसर्गिकरित्या आणि ते वॅक्सिनेटेड देखील आहेत. त्याचा फायदा लोकांना इथे पश्चिमी देशांमध्ये दिसतो आहे आणि आपल्याकडेही तो नॅचरल कव्हर जो आहे त्याचा होईल. आणि आपण जर बूस्टर डोसेस अजून वाढवले ओमायक्रॉन स्पेसिफिक, तर त्याचा देखील फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तर या दोन ज्या पॉलिसीज आहेत की लोकांना एकतर रेस्ट्रिक्शन नाही ठेवायचं किंवा रेस्ट्रिक्शन ठेवून वॅक्सिनेट करून मग हळूहळू सोडायचं, या आता आपल्या बघून झाल्यात पश्चिमेकडे. चायनाने तिसरी पॉलिसी केली की रेस्ट्रिक्शन काढायचंच नाही, आणि त्यांनी 3 वर्ष म्हणजे जवळजवळ जानेवारी 2020 पासून ते नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण झिरो पॉलिसी ठेवली. आणि त्यामुळे सरळ त्यांनी आता हे ओपन केलं आणि मग हे अपेक्षितच होतं. मी पूर्वी देखील याच्यावर बोललो होतो की ही पॉलिसी शंकास्पद आहे, लोकांना एक्सपोज सडनली जर केलं आणि वॅक्सिनेटेड नसतील ते, तर एखादा व्हेरियंट असा येईल की तो वॅक्सिनला न जुमानणारा असेल आणि त्याच्याने लोक आजारी पडतील, मृत्यू देखील होतील. आणि चायनाची वॅक्सिन पॉलिसी देखील थोडीशी फार सिक्रेट लेवलला आहे, त्यांनी mRNA वॅक्सिन वापरलेलं नाही कुठेही, त्यांनी त्यांचंच लोकली प्रोड्युस्ड आणि किती लोकांना दिलं हे देखील गुलदस्त्यात आहे. भारतातही फार mRNAचा काही प्रचार झालेला नाही, आपणही आपण जे भारतात जे तयार झाले त्याच वॅक्सिनवर विसंबून राहिलो होतो. लोकांना मुख्यत्वे नैसर्गिक स्प्रेडमुळे आणि सुरुवातीचे जे वॅक्सिन रिस्पॉन्सिव्ह स्ट्रेन होते त्याच्यामुळे इम्युनिटी मेनली भारतात आलेली आहे. तर हा आता जो मुद्दा आहे की याच्यात आपण आता इथून पुढे काय आपल्याला केलं पाहिजे, तर जे जे लोक पुन्हा मी जे 2 वर्षापासून सांगतो आहे, 2.5 वर्षापासून, की जे लोक ॲटरिस्क आहेत त्यांनी पटापटा बूस्टर ओमायक्रॉन स्पेसिफिक बूस्टर घ्यावा आणि स्वतःला प्रोटेक्ट करून ठेवावं. तुम्हाला गर्दीत जायची गरज असली तर, तसंही हा फ्लूचा सीझन आहे, गर्दीत जावं लागलं तर मास्क लावा आणि जर काही लक्षणं आले तुम्हाला तर तुम्ही त्याच्यासाठी सल्ला घ्या डॉक्टरांचा, कारण कोविड देखील समाजामध्ये आहे, फ्लू देखील आहे, पण कुठे शंका असली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु कोविड आता सर्दी झालेला आहे बहुतांश लोकांना, पण जसा फ्लूची सर्दी होते आणि काही लोकांना फ्लू हा जीवघेणा असतो तसा कोविड देखील आहे. कोविडमुळे मोस्ट लोकांना सर्दी होणार, परंतु काही लोकांना तो जीवघेणा देखील होणार, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जे स्पेशली ॲट्रिस्क रोग आहेत, ज्यांना वेगवेगळे मेडिकल आजार आहेत, इम्युनिटीचे प्रॉब्लेम आहेत, वय ज्यांचं 70-75 च्या पलीकडे आहे, अशा लोकांनी ही काळजी घ्यायची आहे. आणि इतर कमी वयाचे लोक जे ॲट्रिस्क आहेत त्यांनी देखील ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे वॅक्सिनेशनचा बूस्टर डोस, ओमायक्रॉन स्पेसिफिक, मास्क लावणे आणि जर एखाद्याला लक्षणं आले तर तुम्ही ताबडतोब तसा एक्सपर्ट मेडिकल लोकांचा ॲडवाईस घ्या. आणि सोशल मीडियावरून भरपूर अफवा सुटतील, हे षड्यंत्र ते षड्यंत्र, हे 3 वर्षापासून हे जे अफवावीर आहेत वेगवेगळे अगदी डॉक्टर लेवलचे सुद्धा, ते अशा प्रकारच्या गोष्टी सोडतात
आणि काही मग औषधवीर आहेत की जे त्यांचे आयुर्वेदिक होमिओपॅथी ॲलोपॅथीचे औषधं घेऊन मार्केटमध्ये उतरतात. आणि इवन प्रमुख मीडियामध्ये अनेक प्रकारच्या या चायना संदर्भाच्या अनेक बातम्या चालतील. या सगळ्यांपासून थोडंसं लांब राहा आणि सायंटिफिक गव्हर्नमेंट जे ॲडवाईस करेल किंवा ऑथेंटिक माहिती देणारे जे लोक असतील त्यांच्या माहितीवरच तुम्ही ॲक्ट करा. पॅनिकची गरज नाही, आपण यातून ऑलरेडी गेलेलो आहोत. आपल्याला भरपूर इम्युनिटी आहे, खूप लोक आपले मेलेत, आपण यातून गेलेलो आहोत. आता ते चायनामध्ये होत आहे आणि चायनाची देखील खूप काळजी करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण चायनाने हे एक्सपेक्ट केलेलं असणार आहे, त्यांच्याकडे संसाधनं आहेत, त्यामुळे ते युद्ध पातळीवर इंटेन्सिव्ह केअर मेडिकल मोबिलायझेशन ते करतील आणि होपफुली ते देखील नियंत्रणामध्ये येईल. त्यामुळे खूप सोशल मीडियावर जे व्हिडिओ येतील, मेन मीडिया खूप त्याच्यावर चर्चा करेल, अगदी प्रेत दाखवेल, स्मशानभूम्या दाखवेल, याच्याने घाबरून जाण्याची आपल्याला गरज नाही असं मला वाटतं. अधिक काही माहिती पुढे समोर आली संशोधनातनं चायनातल्या तर मी पुन्हा घेऊन येईल तुमच्या समोर. तोपर्यंत टेक केअर, प्रोटेक्ट युअर सेल्फ, बट द सिच्युएशन हॅज चेंज, आता आपल्याला तेवढी काळजी करायची गरज नाही. टेक केअर, बाय बाय.